नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय इतिहास धडा 6वा मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास। तर मित्रांनो, आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण आता धड्याला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या गोष्टी म्हणजेच मनोरंजन आणि मनोरंजनाची साधने होत। निरनिराळे छंद, खेळ, नाटक, चित्रपटादी करमणुकीची साधने, लेखन, वाचनादी सवयी इत्यादींचा अंतर्भाव मनोरंजनामध्ये होतो। उत्तम मनोरंजनाची आवश्यकता। उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी महत्त्वाचे असते। चाकोरीबद्ध जगण्यातील कंटाळा दूर करून मनाला चैतन्य, ताजेपणा, शरीराला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम मनोरंजन करते। छंद युवा खेळांची जोपासना केल्याने व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो। भारतामध्ये प्राचीन व मध्ययुगीन काळामध्ये उत्सव, सण, सोहळे, खेळ, नाचगाणे इत्यादी मनोरंजनाची साधने होती मित्रांनो। आणि आधुनिक काळामध्ये मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध आहेत। मनोरंजनाचे दोन प्रकारामध्ये वर्गीकरण करता येते मित्रांनो, कृतिशील आणि अकृतिशील। कृतिशील रंजन म्हणजे एखाद्या क्रियेमध्ये त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष शारीरिक मानसिक सहभाग होय। हस्तव्यवसाय खेळ ही कृतिशील मनोरंजनाची उदाहरणे आहेत मित्रांनो। आपण जेव्हा खेळाचा सामना पाहतो, संगीत ऐकतो, चित्रपट पाहतो, तेव्हा ते मनोरंजन कृतिशील पातळीवर असते। आपण त्यामध्ये फक्त प्रेक्षकच असतो। लोकनाट्य, कठपुतळ्यांचा प्रयोग। मोहनजोदडो, हडप्पा, ग्रीस व इजिप्त येथील उत्खननामध्ये मातीच्या बाहुल्यांचे अवशेष सापडले आहेत। या कठपुतळ्यांप्रमाणेच तर मित्रांनो, हे तुम्ही पाहत आहात सुंदर अशा कठपुतळ्या, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ आपण पाहत आहोत फोटो। तर मित्रांनो, पुढे जाऊया। वापरले असण्याची शक्यता आहे। यावरूनच हा खेळ प्राचीन आहे असे समजते। पंचतंत्र व महाभारतामध्ये या खेळाचा उल्लेख आहे। प्राचीन भारतामध्ये या बाहुल्या बनवण्यासाठी लाकूड, लोकर, कातडे, शिंगे व हस्तिदंत यांचा वापर करत असत। या खेळाचा राजस्थानी व दक्षिणात्य अशा दोन पद्धती आहेत। उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ या राज्यांमध्ये कठपुतळीचे प्रयोग करणारे कलावंत आहेत। कठपुतळीचा प्रयोग रंगण्यासाठी सूत्रधाराचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे असते। लहान रंगमंच, प्रकाश व ध्वनी यांचा सूचक उपयोग यात करतात। छाया बाहुली, हात बाहुली, काठी बाहुली आणि सूत्र बाहुली असे याचे प्रकार आहेत। दशावतारी नाटके। तर मित्रांनो, जर तुम्ही कोकणातले असाल, मालवणमधले, तर तुम्हाला दशावतारी नाटक याविषयी वेगळे सांगायची गरज नाही। तर मित्रांनो, दशावतारी नाटके हा महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार आहे। सुगीनंतर कोकण आणि गोवा येथे दशावतारी नाटकांचे प्रयोग होतात। दशावतारी नाटके मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध व कल्की या 10 अवतारांवर आधारित असतात। सर्वप्रथम सूत्रधार विघ्नहर्ता गणपतीला आवाहन करतो मित्रांनो। दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा परंपरागतच असते। नाटकातील बहुतेक भाग पद्यमय असतो। काही संवाद पात्रे स्वयंफूर्तीने बोलतात, देवासाठी लाकडी मुखवटे वापरतात। नाटकाचा शेवट हंडी फोडून दहीकला वाटणे व आरती करणे या कृतीने होतो। तर मित्रांनो, तुम्ही पाहत आहात सुंदर असा दशावतारी नाटकाचा फोटो। 18व्या शतकामध्ये श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी खेळ दाखवणारा एक फड स्थापन केला होता। तो फड घेऊन ते महाराष्ट्रभर फिरत असत। विष्णुदास भावे यांनी दशावतारी नाट्यतंत्राचे संस्करण करून आपली पौराणिक नाटके सादर केली। त्यामुळे मराठी नाटकाची पूर्वपीठिका दशावतारी नाटकापर्यंत जाते। भजन, टाळ, मृदुंग किंवा पखवाज इत्यादी वाद्यांच्या साथीनं ईश्वर गुणवर्णन
गुणवर्णन पर व नामस्मरण पर काव्य रचना गाणे यासच भजन म्हणतात. भजनाचे चक्री भजन आणि सोंगी भजन हे दोन प्रकार आहेत. चक्री भजन न थांबता चक्राकार फिरत भजने म्हणणे. सोंगी भजन देवभक्ताची भूमिका घेऊन संवाद स्वरूपामध्ये भजन म्हणणे. अलीकडच्या काळामध्ये संत तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजन लोकप्रिय केले. उत्तर भारतामध्ये संत तुलसीदास, महाकवी सूरदास, संत मीराबाई आणि संत कबीर यांचे भजने प्रसिद्ध आहेत. मित्रांनो, कर्नाटकामध्ये पुरंदरदास, कनकदास, विजयदास, बोंधे, द्रुगुरु स्वामी, त्यागराज आदींच्या रचना भजनामध्ये गायल्या जातात. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता यांनी भक्ती संप्रदायामध्ये चालना दिली. महाराष्ट्रामध्ये संत नामदेवांनी वारकरी पंथांच्या माध्यमातूनच भजन कीर्तनाला प्रोत्साहन दिले. वारकरी संप्रदायाने नामस्मरणाचा प्रकार म्हणून भजनास वैभव प्राप्त करून दिले. कीर्तन परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक नारद मुनी होत असे मानले जाते. संत नामदेवांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मानतात. त्यांच्यानंतरच अन्य संतांनी या परंपरेचा प्रसार केला. कीर्तनकारास हरिदास किंवा कथेकरीबुवा म्हणतात. कीर्तन करणाऱ्यास पोशाख, विद्रूपता, वक्तृत्व, गायन, वादन, नृत्य, विनोद यांकडे लक्ष द्यावे लागते. त्याच्या अंगी बहुश्रुतता असावी लागते. कीर्तन मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरामध्ये केले जाते. लळित महाराष्ट्रातील मनोरंजनाचा एक जुना प्रकार म्हणजेच लळित. नारदीय कीर्तन परंपरेमध्ये या सर्व प्रकाराचा समावेश होतो. कोकण आणि गोवा भागामध्ये याचे महत्त्व खूपच आहे. मित्रांनो, ललिताच्या सादरीकरणामध्ये धार्मिक उत्सव प्रसंगी उत्सव देवता सिंहासनावर बसली आहे असे मानून तिच्या समोरच मागणे मागतात. ज्याला जे हवे असेल त्याला ते मिळो. सगळा गाव आनंदाने पुढच्या ललितापर्यंत नांदो. आपापसातले कलह ललितात मिटोत. कोणाच्याही मनामध्ये किलमिश न उरो. निकोप मनाने व्यवहार चालोत. सदाचरणाने समाज वागो. अशा प्रकारचे हे मागणे मानले जाते. नाट्य प्रवेशांप्रमाणेच ललित सादर केले जाते. त्यामध्ये कृष्ण व रामकथा आणि भक्तांच्या कथा सांगतात. काही ललिते हिंदी भाषेतही आहेत. आधुनिक मराठी रंगभूमीला ताळिताची पार्श्वभूमी ललिताची पार्श्वभूमी आहे. मित्रांनो, भारूड आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील स्वरूपात्मक गीत म्हणजेच भारूड होय. पथनाट्यांप्रमाणेच भारूड प्रयोगशील असते. महाराष्ट्रामध्ये संत एकनाथांची भारूडे विविधता नाट्यात्मकता विनोद आणि गेयता यांमुळेच लोकप्रिय झाली. लोकशिक्षण हा संबंध एकनाथांचा भारूडे रचण्याचा उद्देश होतो. तमाशा तमाशा हा एक शुद्ध मुळात पर्शियन भाषेतील शब्द आहे. चित्ताला प्रसन्नता देणारे दृश्य असा याचा अर्थ आहे. विविध लोककला आणि अभिजात कलांचे प्रवाह सामावून घेत 18व्या शतकापर्यंत तमाशा विकसित झाला. पारंपरिक तमाशाचे दोन प्रकार आहेत, संगीतबारी आणि ढोलकीचं फड. संगीतबारीमध्ये नाट्यापेक्षा नृत्य आणि संगीतावर अधिक भर असतो. प्राधान्यत्वे नृत्य संगीताचा समावेश असलेल्या तमाशामध्ये कालांतराने व या नाट्य स्वरूपाचा समावेश केला गेला. उत्स्फूर्त विनोदाच्या आधाराने वग रंगत जातो. तमाशाच्या सुरुवातीलाच गण म्हणजेच गणेश वंदना गायली जाते. त्यानंतरच गवळण सादर केली जाते. तमाशाच्या दुसऱ्या भागामध्ये मुख्य नाटक म्हणजेच वग सादर केले जाते. विच्छा माझी पुरी करा आणि गाढवाचे लग्न यांसारखे मराठी रंगभूमीवर गाजलेले प्रयोग हे तमाशाचे आधुनिक स्वरूपच दर्शवतात. पोवाडा हा एक गद्यपद्य मिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे. पोवाड्यामध्ये शूर स्त्री पुरुषांच्या पराक्रमाचे आवेशयुक्त व स्फूर्तीदायक भाषेत कथन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधील अज्ञानदास व कवीने अफजल खान वधाविषयी रचलेला आणि तुळशीदासाने रचलेला सिंहगडाचा लढाईचा पोवाडा प्रसिद्ध आहे.
ब्रिटिशांच्या काळामध्ये उमाजी नाईक, चाफेकर बंधू, महात्मा गांधी यांच्यावर पोवाडे रचले गेले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळामध्ये अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर या शाहिरांनी रचलेल्या पोवाड्यांनी महाराष्ट्र गाजवला आणि पोवाड्यांच्या माध्यमामधून जागृती करण्यात आली. मित्रांनो, मराठी रंगभूमी ललित कला व्यक्तीने किंवा समुदायाने सादर करण्याचे स्थान म्हणजेच रंगभूमी. ललित कलेमध्ये कलावंत आणि प्रेक्षक या दोहोंचा सहभाग आवश्यक असतो. नाट्यसंहिता, नाट्य दिग्दर्शन, कलावंत, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंच, नेपथ्य, प्रकाश योजना, नाट्यप्रयोगाचा प्रेक्षक आणि समीक्षक असे अनेक घटक रंगभूमीशी संबंधित असतात. नृत्य आणि संगीत यांचाही समावेश नाटकामध्ये असू शकतो. नाटक हे बहुतेक वेळा संवादाद्वारे सादर केले जाते, परंतु काही नाटकांमध्ये मुखाभिनयसुद्धा असतो, म्हणजेच बोलत नाहीत. या प्रकाराला मूक नाट्य असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत नाटकांची माहिती मिळवा. मित्रांनो, तंजावरच्या भोसले राजवंशाचे मराठी व दक्षिणात्य भाषांमध्ये नाटकांना उत्तेजन दिले. त्या राजवंशातील राजांनी स्वतःची नाटके लिहिली, तसेच संस्कृत नाटकांची भाषांतरे केली. महाराष्ट्रातील रंगभूमीच्या विकासामध्ये 19व्या शतकाचे स्थान महत्त्वाचे आहे. विष्णुदास भावे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात. सीता स्वयंवर हे त्यांनी रंगभूमीवर आणलेले पहिले नाटक होय. विष्णुदास भावेंनी लिहिलेल्या नाटकानंतर महाराष्ट्रात ऐतिहासिक पौराणिक नाटकांबरोबरच हलक्या फुलक्या पद्धतीची प्रहसन प्रकारची नाटकेही रंगभूमीवर आली. त्यामुळेच विनोदी पद्धतीने सामाजिक विषय सादर केले जात. सुरुवातीच्या नाटकांच्या संहिता लिखित स्वरूपामध्ये नसत. बऱ्याचदा त्यातील गीते लिहिलेली असली तरी पण गद्य संवाद उत्स्फूर्त स्वरूपाचे असत. मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध असणारे पहिले नाटक वी ज कीर्तने यांनी 1861 साली लिहिलेले थोरले माधवराव पेशवे हे होय. या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकांची नवीन परंपरा सुरू झाली. 19व्या शतकामध्ये अखेरच्या पर्वामध्ये उत्तर हिंदुस्थानातील ख्याल संगीत महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचे काम बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांनी केले. त्यांच्यानंतर उस्ताद अल्लादिया खा, उस्ताद अब्दुल करीम खा आणि उस्ताद रहीम खा यांनी केली. त्यांचा परिणाम होऊन संगीत रंगभूमीचा उदय झाला. किर्लोस्कर मंडई या नाटक कंपनीची संगीत नाटके लोकप्रिय झाली. त्यामध्ये संगीत शाकुंतल हे अण्णासाहेब किर्लोस्करांनी लिहिलेले नाटक अतिशय गाजले. संगीत नाटकांमध्ये गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले संगीत शारदा हे नाटक अत्यंत महत्त्वाचे आहे. या नाटकामध्ये जरटकुमारी विवाह या तत्कालीन कनिष्ठ प्रथेवर विनोदी पद्धतीने परंतु मार्मिक टीका केली आहे. बाखेरीज श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे मुकनायक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे संगीत मानपमान राम गणेश गडकर यांचे एकच प्याला ही नाटके रंगभूमीच्या इतिहासामध्ये महत्त्वाची आहेत. मित्रांनो, मराठी रंगभूमीच्या पडत्या काळामध्येच आचार्य अत्रे यांचा साष्टांग नमस्कार, उदयाचा संसार, घराबाहेर यांसारख्या लोकप्रिय नाटकांनी रंगभूमीला सावरण्यास मदत केली. अलीकडच्या काळामध्येच झालेली वसंत कानेटकर यांचे रायगडाला जेव्हा जाग येते इथे, उषाला मृत्यू, विजय तेंडुलकर यांचे घाशीराम कोतवा, विश्राम बेडेकर यांचे टिळक आणि आगरकर इत्यादी नव्या धतींची नाटके प्रसिद्ध आहेत. मित्रांनो, विविध विषयांवरील नाटके व नाट्यप्रकारांच्या आविष्कारांमुळे मराठी रंगभूमी समृद्ध झाली. नाट्यकलावंत म्हणूनच गणपतराव जोशी, बालगंधर्व तथा नारायणराव राजहंस, केशवराव भोसले, चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोळस इत्यादी नावे अग्रक्रमाने घेतली जातात. त्यांची मराठी नाटके मोकळ्या पटांगणामध्ये होत असत.
ब्रिटिशांनी प्रथमच मुंबईत प्ले हाऊस रिपन व्हिक्टोरिया ही नाट्यगृहे बांधली. त्यानंतरच हळूहळू मराठी नाटकांचे प्रयोगही बंदिस्त नाट्यगृहामध्ये होऊ लागले. भारतीय चित्रपटसृष्टी. चित्रपट हे कलात्मकता व तंत्रज्ञान यांचा संगम असलेला माध्यम आहे. चलचित्रांचा शोध लागल्यावर चित्रपट कलेचा जन्म झाला. त्यातूनच मूकपटांचे युग निर्माण झाले. पुढे ध्वनिमुद्रण शक्य झाले आणि बोलपटांचे युग आले. भारतात पहिल्या पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो. भारतीय चित्रपटांची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. भारतीय चित्रपटांच्या विकासामध्ये मदनराव माधवराव पितळे कल्याणचे पटवर्धन कुटुंबीय आणि हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांचे योगदान आहे. पुढे दिग्दर्शक गोपाळ रामचंद्र तथा दादासाहेब तोरणे आणि अप करंदीकर एस एम पाटणकर व्ही पी दिवेकर यांनी परदेशी तंत्राचे सहाय्य घेऊन पुंडलिक हा कथापट 1912 मुंबईत दाखवला. 1913 दादासाहेब फाळके यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला आणि सर्व प्रक्रिया भारत पूर्ण केलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला. त्यापाठोपाठ मोहिनी भस्मासूर सावित्री सत्यवान हे मुखपट आणि वेरूळची लेणी व नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही तीर्थक्षेत्रे यांवर फाळके यांनी अनुबोधपट तयार केले. येथूनच पुढे ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवरचे चित्रपट तयार करण्याची परंपरा सुरू झाली. तर मित्रांनो, हे आहेत दादासाहेब फाळके ज्यांनी पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा तयार केला. तर मित्रांनो, तुम्ही यांचा चित्रपटसुद्धा जो मराठीत अवेलेबल आहे आपल्याकडे तो पाहिला असेलच. जर नाही पाहिला तर नक्की पहा. खूप सुंदर असं चित्रपट बनवलेला आहे. पुढे भारतामध्ये पहिला सिने कॅमेरा तयार करणारे आनंदराव पेंटर यांनी चित्रपट निर्मितीत रस दाखवला. त्यांचे मावसबंधू बाबूराव पेंटर तथा मिस्त्री यांनी 1918 सैरंद्री चित्रपट काढला. सिंहगड हा पहिला ऐतिहासिक मुखपट. कल्याणचा खजिना बाजीप्रभू देशपांडे नेताजी पालकर हे ऐतिहासिक चित्रपट त्यांनी काढले. त्या अखेरीस सावकारी पाश हा पहिला वास्तववादी चित्रपटही त्यांनी काढला. 1925 बाजीराव मस्तानी चित्रपट काढणाऱ्या बालजी पेंढारकरांच्या ऐतिहासिक चित्रपटामधूनच राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होत गेला आहे हे लक्षात आल्यावरच ब्रिटिशांनी त्यावर निर्बंध घातले. कमलाबाई मंगळूरकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या. त्यांनी सावळ्या तांडेल आणि पन्नादाई हे बोलपट तयार केले. 1924 प्रभात कंपनीने काढलेला रामशास्त्री चित्रपट गाजला. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर, विश्राम बेडेकर यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर चित्रपट काढला. दिनकर द पाटील यांनी धन्य ते संताजी धनाजी हा चित्रपट काढला. प्रभाकर पेंढारकर यांचा बाल शिवाजी हा चित्रपट महत्त्वाचा होय. तर मित्रांनो, बाळ शिवाजी चित्रपटसुद्धा यूट्यूबवर अवेलेबल आहे. जर तुम्ही पाहिलात तर खूप तुम्हाला शिकण्यासारखं भेटेल त्यातून. कारण की तो चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणी कसे निर्णय घेतले एवढ्या कमी वयामध्ये ते सुद्धा उत्तम प्रकारे दाखवलेले आहे. तर मित्रांनो, तुम्ही तो चित्रपट नक्की पहा. बाल शिवाजी अजून तो यूट्यूबवर आहे. मराठी भाषेमध्ये ज्याप्रमाणे ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले त्याचप्रमाणे हिंदी भाषेतही अनेक ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बनवलेल्या हिंदी चित्रपटांपैकी सिकंदर, तानसेन, सम्राट चंद्रगुप्त, पृथ्वी वल्लभ, मुघल ए आजम इत्यादी चित्रपट इतिहासाला आधार घेऊनच बनवले होते. डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित होता. स्वातंत्र्य चळवळीवर आधारित आंदोलन झाशी की राणी हे चित्रपट महत्त्वाचे होते. बॉम्बे टॉकीज, फिल्मिस्तान, राजकमल प्रोडक्शन्स, आर्ट स्टुडिओ, नवकेत इत्यादी कंपन्यांनी चित्रपट निर्मात्यांच्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे. मित्रांनो, मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी. तर मित्रांनो, मनोरंजन क्षेत्रामध्ये रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रामध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. नाटक, नेपथ्य वेशभूषा, केशवभूषा, रंगभूषा इत्यादींचे तपशील अचूक असण्यासाठी
संबंधित ऐतिहासिक काळातील चित्रकला, शिल्पकला, स्थापत्य या विषयांचा सखोल अभ्यास करणाऱ्या जाणकारांना कला दिग्दर्शनाचे नियोजन करता येते मित्रांनो. किंवा त्यासाठी सल्लागार म्हणून काम करता येते. 2. संवाद लेखनाच्या प्रक्रियेमध्ये लेखक आणि लेखकांचे सल्लागार म्हणून भाषा आणि सांस्कृतीच्या इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते. चित्रपटांमध्ये कथेशी संबंधित काळाच्या वातावरण निर्मितीचे तसेच पात्रांच्या वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करणारे काम कला दिग्दर्शक करतात. या क्षेत्रातही इतिहासाच्या जाणकारांना प्रत्यक्ष कला दिग्दर्शक किंवा कला दिग्दर्शनासाठी सल्लागार म्हणूनच काम करता येते. चित्रपटाच्या संवाद लेखनासाठी भाषा व संस्कृतीच्या जाणकारांची आवश्यकता असते. तर मित्रांनो, तुम्हाला या धड्याचे वाचन कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये लिहून पाठवा. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपले येणारे नवीन नवीन व्हिडिओ प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये या धड्याचा स्वाध्याय घेऊन. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय, काळजी घ्या.